नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्या स्कॉलरशिप फॉर्म अर्ज रिजेक्ट झाला आहे या अप्रूवल झाला आहे ह्याबद्दल पाहणार आहे. तर आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती येऊन क्रोम हे ब्राउजर ओपन केले आहे व आपण आता गुगलला सर्च करूया स्कॉलरशिप. त्यानंतर आपण पाहू शकता की सेकंड ऑप्शन हे आलं आहे ॲप्लिकेशन लॉग इन द महा DBT. तर या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. तर आपण त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे. तर आपण आपले यूजर ID व पासवर्ड व कॅप्शन फिल करूया. आपण आपले कॅप्शन फिल झाल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करूया. लॉग इन करताच मी आपल्या प्रोफाईल या स्टेटस पाहू शकतो. तर माझे प्रोफाईल हे 100% पूर्णपणे आहे. जर आपण आपले प्रोफाईल भरलेले नसेल तर प्रोफाईलवरती जाऊन आपण त्याच्यामध्ये करेक्शन किंवा ॲडिटिंग करू शकतो. जर आपल्याला याच्यामध्ये अजून डिफरंट स्कीम जर नवीन नवीन आलेल्या स्कॉलरशिपबद्दल माहिती घ्यायची असेल तर साईडला दिलेले माय स्कीम या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा नवीन नवीन स्कॉलरशिपच्या फॉर्म येतील. ते आपण फिल करून आपण त्यांचाही लाभ घेऊ शकता. त्यानंतर आपण जे आपले ॲप्लिकेशन भरले आहे त्याचे ट्रॅकिंग जर पाहायचं असेल की अर्ज कुणी रिजेक्ट केला आहे किंवा रिजेक्ट झाला आहे की अप्रूवल झालं आहे ते पाहण्यासाठी माय ॲप्लिकेशन स्कीम या ऑप्शनवरती क्लिक केल्यात तर आपण पाहू शकतो. इथं अंडर ॲप्लिकेशन, अप्रूवल ॲप्लिकेशन, रिजेक्ट ॲप्लिकेशन असे ऑप्शन आपल्यासमोर दिसतील. तर मी माझे ॲप्लिकेशन हे अंडर प्रोसेसिंगमध्ये नाही तर अप्रूवल ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की त्याच्यामध्ये माझे एक ॲप्लिकेशन असेल जे माझ्या कॉलेजने ते अप्रूवल केलेले आहे. त्यापुढे ॲप्लिकेशन ID ह्या खाली असलेल्या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर आपले ॲप्लिकेशन आपल्यासमोर शो होईल की हे ॲप्लिकेशन कुणाकडनं अप्रूवल झालं आहे. तर आपण पाहू शकता की माझं फर्स्ट ॲप्लिकेशन हे रिजेक्ट झालेलं आहे कारण तिथे मी रॉंग कॉलेज मेन्शन केलं होतं. साईडला खाली असलेले माझे क्लर्क, प्रिन्सिपल यांच्याकडनं, माझ्या डिपार्टमेंटकडनं, माझ्या कॉलेजकडनं मी भरलेला माझा फॉर्म हा अप्रूवल केले गेलेला आहे. म्हणजे लवकरच आपली स्कॉलरशिप ही आपल्या अकाउंटमध्ये येऊन जमा होणार आहे. ह्याच पद्धतीने आपण जरी आपले ट्रॅकिंग पाहायची असेल तर आपण आपल्या मोबाईलवरनंही पाहू शकता. मोबाईलमध्ये असलेले क्रोम हे ब्राउजर ओपन करून साईडला दिलेले 3 डॉटवर क्लिक करून आपण आपले ॲप्लिकेशन पाहू शकता. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओसोबत.